जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील हिवरखेडा येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सपत्नीक वाघूर जलाशयाचे विधिवत पूजन केले। वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरण पूर्णपणे भरले असून त्यामुळे आता जामनेरसह जळगाव शहराचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे। म्हणून आज आमदार महाजनांनी सपत्नीक जलाशयाचे पूजन केले। याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित अभियंता पाटील, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, माजी पंचायत समिती सभापती अमर पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाघूर धरण ज्याची एक क्षमता जवळपास 11.5-12 TMC या ठिकाणी आहे, ते धरण आज पूर्णपणे या ठिकाणी भरलेलं 100%, आणि त्यामुळे जामनेर तालुका आणि जळगावच्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जळगाव तालुक्यातील आजूबाजूचा परिसर, भुसावळ तालुक्यातील आजूबाजूचा परिसर हा अतिशय हिरवागार झालेला आहे। सर्व दूर आपण बघत असाल, नजर पोहोचली तोपर्यंत केळेच केळे आहेत आणि शेकडो हजारो पंप या ठिकाणी या धरणावर सुरू आहेत आणि यातून सिंचनाच्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत। म्हणजे या भाग कधीकाळी कोरडा होता, पण या धरणामुळे आज या भागामध्ये अतिशय सुबत्ता या ठिकाणी आलेली आहे। केळी आमचं मुख्य पीक आहे, केळी सर्वदूर आपल्याला या ठिकाणी लागलेली दिसते आणि 100% धरण पूर्ण भरल्यामुळे हिवरखेडा गावातील सर्व आमचे कार्यकर्ते, सर्व सरपंच, उपसरपंच, सर्वच गावकऱ्यांचं म्हणणं होतं की जलपूजनाला आपण या ठिकाणी यावं आणि दरवर्षी धरण भरल्यावर आम्ही सपत्नीक या ठिकाणी जलपूजनाला येतो आणि म्हणून आज जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी मी आता आटोपलेला आहे। नाही, आज 5 सप्टेंबर आहे, शिक्षक दिन आहे। शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। मी शिक्षक होणार तो माझ्या वडिलांची इच्छा होती, पण त्यापेक्षा माझे वडीलही शिक्षक होते। मी एका शाळा शिक्षकाचाच मुलगा आहे, त्यामुळे अधिक मला या विषयामध्ये रुची आहे, गोडी आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे, शिक्षक विद्यार्थी यांचं एक वेगळं नातं आहे। विद्यार्थी जो लहानपणापासून घडत असतो, अगदी बालवाडीपासून, पहिली दुसरीपासून, तो आज आपल्या देशाचा पुढचा आधारस्तंभ आहे, देशाचं भविष्य आहे आणि ते भविष्य निर्माण करण्याचं, घडवण्याचं काम या ठिकाणी गुरुजन करत असतात, शिक्षक करत असतात। पद्धती बदललेल्या आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी आत्मसात झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनासुद्धा ते त्या ठिकाणी आलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत। पण निश्चित हा देशाचं भविष्य आता उज्ज्वल आहे, आपल्याला सुपर पॉवर व्हायचं आहे, महासत्ता व्हायचं आहे आणि त्यासाठी आमची येणारी पुढची पिढी ही अधिक हुशार असली पाहिजे, सक्षम असली पाहिजे आणि पुन्हा मी सांगेल की त्यांच्या अंगामध्ये राष्ट्रत्व अगदी कडाकडात, रक्तरक्तात भिनलेलं असलं पाहिजे। त्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत, एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो। खरं म्हणजे आजकाल खूप परिस्थिती बदललेली आहे। मला आठवतं, मला जे जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली दुसरी तिसरीच्या वर्गामध्ये शिकवायला शिक्षक होते, कोल्हे गुरुजी म्हणून, त्यांचं नाव सोम्मा डुबा कोल्हे, फैजपूरला ते राहतच, त्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं। पण मला आठवतं की त्यावेळचे गुरुजन, म्हणजे अजूनही मी त्यांना कुठल्याही माझ्या घरच्या कार्यक्रमाला इतक्या वर्षांनी, म्हणजे जवळपास आज 50 वर्षांनीसुद्धा माझा त्यांचा स्नेह इतका जवळचा आहे आणि त्यांनी मला माझ्या मनातले गुरुजी जे त्यावेळेला 50 वर्षापूर्वी ते अजूनही तसेच आहेत। म्हणजे खरं विद्यार्थ्यांच्या मनावर कशा पद्धतीने प्रतिबिंब म्हणून त्यांचं उमटलेलं असतं याचं उदाहरण म्हणजे आमचे कोल्हे गुरुजी आहेत। मी 50 वर्षांनीसुद्धा त्यांना आजपर्यंत विसरलेलो नाही। आपण विचार करा कसे आमचं नातं असेल गुरुजं आणि शिष्याचं। पण मला असं वाटतं प्रत्येक गुरुजींनी तसा प्रयत्न केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी तसाच प्रयत्न केला पाहिजे। नाहीतर आजकाल विद्यार्थ्यांना थोडं रागवलं तरी पालक येऊन तिथे शिक्षकांना काय काय बोलतात, एखाद दुसरी छडी मारली तर लगेच तिथे येऊन हातगाईवर शिक्षक पालक त्या ठिकाणी येतात। मला वाटतं हे अजिबात होता कामा नये। शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामधलं नातं हे एक वेगळं नातं आहे, मला वाटतं ते आपण सर्वांनी जोपासलं पाहिजे। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।